magnificent. स्ट्रक्चर तुम्हाला विटांचं आणि मजबूत आहे, बट आतमध्ये मोस्टली सगळं काम हे लाकडाचं असतं. स्टीलचा वापर बेसिकली लोक जास्त प्रमाणात या ठिकाणी करतात. मी किंवा बाकीचे ज्या मेन मेन सिटीज आहेत त्या सगळ्या समुद्र किनारी आहेत, त्यामुळे या ठिकाणी तो वादळी वाऱ्यांचं प्रमाण या ठिकाणी या ठिकाणी तो एक इश्यू आहे. जर तुम्ही हेच थोडंसं पुढे गेलं म्हणजे न्यूझीलंड साईडला वगैरे, तर त्या ठिकाणी अर्थक्वेक आणि वोल्केनोचं प्रमाण जास्त आहे. जसं प्लस असतात तसे मायनस पॉईंटसुद्धा असतात. सो न्यूझीलंड जर तुम्ही बघितलं तर न्यूझीलंडला नॅचरल ब्युटी ही जशी नॅचरल ब्युटी आहे तसंच त्यांना नॅचरल कलामिटीजची भीतीसुद्धा तेवढीच आहे. तसंच सिडनीलासुद्धा टायफूनची भीती तेवढीच आहे, कारण का या ठिकाणी बऱ्यापैकी टायफून येण्याचं प्रमाण हे जास्त. मेलबर्नला मी म्हटलं असतं कारण का वेदर अंतर्न बघितलं होतं बऱ्याच जणांनी ते बघितलं असेल की सिटीच्या बाहेर आपल्याला ट्रेन दिसते, बट जेव्हा सिटीमध्ये एंटर करते तेव्हा ती अंडरग्राऊंड जाते. कॅप्टन कुक नावाचे क्रूजसुद्धा आहे जी सेम आपल्याला बऱ्यापैकी सजावट आपल्याला पाहायला मिळते, कारण का या ठिकाणी ख्रिसमस हा सुद्धा एक सगळ्यात मोठा सण साजरा केला जातो. राईट हँड साईडला जर बघितलं तर तुम्हाला ख्रिसमस ट्री वगैरे मेन गार्डनमध्ये पाहायला मिळते.
ओके आता आपण थोड्याच वेळात अपेराला पोहोचतोय. खाली 2 मिनिटात जस्ट लेफ्ट हँड साइड ला आपण सिग्नल क्रॉस केला की त्या ठिकाणी आपल्या बस ड्रॉप करेल. शक्य असेल तर आपल्याला अपेराच्या जवळ बस ड्रॉप करण्याचा पण ऑफिशियल. जर तुम्ही पार्किंग बघितलं तर जस्ट तुमच्या राईट हँड साईडला बघा, या ठिकाणी तुम्हाला ब्रिजच्या खाली बऱ्याचशा 3-4 बसेस उभे आहेत. सो ऑफिशियल ऑपेराचं जे पार्किंग आहे म्हणजे ड्रॉप ऑफ आणि ड्रॉप ऑन जे आहे ते या ठिकाणी. आफ्टर ऑपेरा आपल्याला या ठिकाणी चालत यायचं कारण का बस आपल्याला इकडनंच पिकअप करणार आहे. ओके आत्ता तो ट्राय करतोय की आपल्याला जवळपास कुठे उतरवता आलं तर तो आपल्याला जवळपास उतरेल. सो सगळ्यांनी तयारीत राहा, म्हणजे उपरात आपल्यामुळे त्याला कुठलंही फाईन बसायला नको कारण का इथे ऑफिशियली पार्क ड्रॉपिंग नाही आहे. तर इथे आपल्याला ड्रॉप करतोय